अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस काळा ठरला आहे. कारण बिंधास्तपणे रेतीची तस्करी करणाऱ्या तस्करांविरुद्ध गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 4 धडाकेबाज कारवाई करून 48,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 9 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सविस्तर असे की पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शनिवार दिनांक 19 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 नागपूर शहरचे पथक युनिट प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक मेश्राम यांचे मार्गदर्शनामध्ये नागपूर शहरात अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या तस्करांविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम सुरू असताना पथकामधील सहाय्यक फौजदार रमेश उमाठे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वाटोळा पोलीस स्टेशन हद्दीत खरबी चौक नॅशनल धाब्याचे समोर खरबी चौक ते चामा चक्की दरम्यान रिंग रोड नागपूर येथून काही इसम त्यांचे ट्रक व बोलेरो गाडीमध्ये अवैधरित्या रेती भरून त्यांची वाहतूक करीत आहेत. या माहितीवरून सदर पथकाने क्षणाचाही विलंब न करता अति तात्काळ मिळालेल्या माहितीचे ठिकाण गाठले असता पंटरने दिलेली गुप्त माहिती खरी निघाली. या ठिकाणी 3 टिप्पर 6 चाकी ट्रक तसेच 3 महेंद्र बोलेरो पिकअप गाड्या दिसून आल्या. त्यात रेती भरलेली होती. पोलीस पथकाने लगेच गाडी चालक तसेच त्याचे गाडी मालकांना ताब्यात घेतले. वाहनामध्ये असलेले रेतीबाबत गाडी चालक तसेच गाडी मालकांजवळ कोणत्याही प्रकारची रॉयल्टीचे तसेच वैध कागदपत्रे नसल्याने त्यांचेकडून रेतीने भरलेले 3 6 चाकी टिप्पर 3 महेंद्र बोलेरो गाडी तसेच 5 मोबाईल असे एकूण 48,53,000 रुपयांचा मुद्देमाल जागीच ताब्यात घेऊन जप्त केला आहे व 9 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून गौण खनिज रेती अवैधरित्या ट्रक तसेच बोलेरो वाहनामध्ये भरून त्याची वाहतूक करून वाळूची चोरी केली तसेच त्यापोटी शासनास मिळणारा महसूल बुडून आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वाठोळा येथे कलम 379(420)(37) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीटी न्यूजला या घटनेची अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक मेश्राम यांनी सांगितले की आज आम्ही युनिट 4 एरियामध्ये वाठोडा रिंग रोड या ठिकाणी अवैध रेतीचे नेआण करणारे इसमाविरुद्ध कडक प्रतिबंधक कारवाई व्हावी, त्यांच्यावर इफेक्टिव्ह कारवाई कशी करता येईल या दृष्टिकोनातून आज ड्राईव्ह राबवला मी आणि माझ्या टीमसह. त्या ठिकाणी असताना आम्हाला माहिती मिळाली की नॅशनल हायवेजवळ काही ट्रक त्या ठिकाणी पास होत आहेत खरबी चौकाकडनं. या माहितीची आम्ही खात्री करून त्या ठिकाणी लगेच तिथे पोहोचलो. त्या सर्व ट्रकला आम्ही ताब्यात घेतलं. त्या ट्रकमध्ये 3 ट्रक्स आणि 3 बोलेरोचे होते. सर्वांमध्ये रेती भरलेली होती आणि त्यानंतर त्यांना आम्ही क्राईम युनिटला आणून त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नाही, रेती संबंधात कुठलेही कागदपत्र नाही. आणि असे असताना आम्ही त्यांच्यावर वाटोडा पोलीस नेते कलम 379(430) प्रमाणे गुन्हा नोंदवलेला आहे. आणि आम्ही टोटल याच्यामध्ये 48,53,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना आम्ही वाटाडा पोलीस यांच्याकडे मुद्देमालासह हँडओव्हर केलेला आहे. यामध्ये आम्ही 9 आरोपींना अटक केलेली आहे, ज्यामध्ये चालक आणि मालकांचा समावेश आहे. आजची ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर श्री सुनील फुलारी, पोलीस उप आयुक्त डिटेक्शन श्री गजानन शिवलिंग राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक मेश्राम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कसोदन, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, सहाय्यक फौजदार रमेश उमाटे, पोलीस हवालदार राजकुमार शर्मा, बबन राऊत, प्रशांत कोळापे, दीपक चोले, आशिष क्षीरसागर, सचिन तुमसरे, सतीश ठाकरे, अविनाश ठाकूर, चालक लीलाधर भांडारकर व नरेंद्र बांते यांनी केली आहे. या कामगिरीमुळे नागपूर पोलिसांचे व युनिट 4 सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी एबीटी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका.